मैथ्स टैलेंट चैनल। तर आज आपण अरिथमेटिक यामधील असाइनमेंट 1.3 पाहणार आहे। असाइनमेंट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म यूजिंग डिफरंट डिजिट विथ 7 इन द 100 प्लेस। म्हणजेच विच म्हणजे कोणता, खालीलपैकी कुठला हा ग्रेटेस्ट नंबर आहे म्हणजे 5 डिजिट, त्यामध्ये 5 नंबर्स आलेले पाहिजे। फॉर्म यूजिंग डिफरंट डिजिट विथ द 7 इन द 100 प्लेसेस। आता आपल्याला इथे मोठा पण नंबर बघायचा आहे आणि 100 प्लेसवर 7 नंबर आलेला पाहिजे, असा ऑप्शनमधून कुठला नंबर आहे तो आपल्याला बघायचा आहे। आता ऑप्शनमध्ये दिलेला आहे, यामध्ये एमध्ये दिलेला आहे 12,789, इथे 19,782, इथे 18,792, त्यानंतर पुन्हा इथे 19,728 दिलेला आहे। जे बी नंबरचा ऑप्शन आहे तो एक बिग आहे, तिथे 19,000 आहे, आणि डी नंबरचा ऑप्शन इथे पण 19,000 आहे। त्यानंतर आपण या दोन्हीमध्ये आपण 100 प्लेसवर नंबर बघायचा आहे, इथे 19 आहे, इथे पण 19 आहे। आधी यामध्ये 100 प्लेसवर 7 दिलेला आहे, यामध्ये पण 100 प्लेसवर 7 दिलेला आहे। त्यानंतर आपण बाजूचा नंबर बघायचा, यामध्ये डी नंबरमध्ये इथे 10 प्लेसवर 2 दिलेला आहे, म्हणून इथे ऑप्शन क्रमांक बी 19,782 हा बिग नंबर तयार होईल, आणि या नंबरच्या 100 प्लेसवर 7 नंबर आलेला आहे। ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक बी इज राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फ्रॉम द डिजिट 0, 3, 6, 7 अँड 9 विदाउट रिपिटेशन इज। ते नंबरचा यूज करायचा आपल्याला 0, 3, 6, 7 अँड 9, 0, 3, 6, 7 अँड 9 या नंबरचा यूज करून आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर ते तयार केलं, त्यामधील आपल्याला डिफरन्स काढायचा आहे। ओके, तर यामधून 0, 3, 6, 7, 9 यामधील आपण ग्रेटेस्ट नंबर तयार करणार आहे। ग्रेटेस्ट नंबर यामध्ये अगोदर आपल्याला घ्यावं लागणार यामधला बिग नंबर, तर यामध्ये बिग नंबर कोण दिलेला आहे, तर यामध्ये बिग नंबर दिलेला आहे 9, म्हणून 9 अगोदर रायटिंग करायचा आहे। त्यानंतरचा बिग 7, 7 रायटिंग करायचा आहे, त्यानंतर बिग 6, त्यानंतर 3, त्यानंतर 0, त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर पण तयार करावा लागेल। तर स्मॉलेस्ट नंबर यामध्ये स्मॉलेस्ट नंबर घेताना केव्हाही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 0 जरी इथे दिलेला असेल तर 0 हा नॅचरल नंबर आहे नाही, म्हणून आपल्याला जे नंबर असेल नॅचरल नंबर त्यापैकी आपल्याला एक स्मॉलेस्ट नंबर घ्यावा लागेल, त्यानंतर आपल्याला 0 घेता येतो। तर यामधील जो 3 नंबर आहे तो स्मॉलेस्ट नंबर आहे, म्हणून 3 अगोदर आपल्याला रायटिंग करावं लागेल, त्यानंतर आपल्याला 0 रायटिंग करायचं आहे, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 9 हा झालेला आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, आणि त्यामधून आपल्याला डिफरन्स काढायचा आहे। तर डिफरन्स म्हणजे होते इथे मायनस करायचं आहे आपल्याला, तर या ठिकाणी 97,630 हा झालेला आहे बिग नंबर, त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर आपण अगोदर नॅचरल नंबर रायटिंग केला म्हणून इथे झालेला आहे स्मॉलेस्ट नंबर 30,679। तर आता इथे सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला, करेक्ट ॲन्सर आलेला आहे 66,951, म्हणून यामधील ऑप्शन क्रमांक सी 66,951 इज अ राईट ॲन्सर। ओके, केव्हाही आपल्याला स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर यामधला डिफरन्स काढायचा असेल तर आपल्याला अगोदर ते दोन्ही नंबर तयार करायचे आहे आणि बिग नंबरमधून स्मॉल नंबर मायनस करावा लागेल। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी टाइम्स डज द डिजिट 0 अक्युअर इन 2 डिजिट नंबर। तर इथे म्हणतो की 2 डिजिट नंबर यामध्ये 0 हा किती टाइम्स येतो, तर 2 डिजिट जे नंबर आहे ते सुरुवात होते 1010 पासनं। 1 to 9 हे जे नंबर आहे हे नंबर आहे 1 डिजिट, आणि 2 डिजिट 10 पासनं
तर 99 पर्यंत हे झाले आहे टू डिजिट नंबर। तर टू डिजिट नंबरमध्ये 0 किती वेळा येतो हे इथे त्यांनी क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेलं आहे। तर 10 मध्ये 0 येतो, त्यानंतर 20 मध्ये येतो, त्यानंतर 30 मध्ये, त्यानंतर 40, 50, 60, 70, 80, 90, म्हणजेच इथे 0 आलेला आहे 9, म्हणून ऑप्शन क्रमांक सी 9 इज अ राईट ॲन्सर। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7 इन द नंबर 27,307? व्हॉट इज द डिफरन्स म्हणजे काय आहे म्हणतो डिफरन्स, डिफरन्स म्हणजे फरक, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7, तर या नंबरमध्ये 7 हे 2 टाईम दिलेले आहे, एक आहे युनिट प्लेसवर आणि एक दिलेला आहे 1000 प्लेसवर, तर आपल्याला दोन्ही नंबरची अगोदर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल। तर 7ची प्लेस व्हॅल्यू येणार आहे 7000, त्यानंतर नेक्स्ट 7ची येणार आहे ओनली 7, कारण की तो युनिट प्लेसमध्ये आहे, म्हणून 7000 मधून 7 जर आपण मायनस केले 6993 इज अ राईट ॲन्सर, म्हणून ऑप्शन क्रमांक ए 6993 इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 10 ऑड नॅचरल नंबर, इथे म्हणतो व्हॉट इज द सम, व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, सम म्हणजे ॲडिशन, ऑफ द फर्स्ट 10 ऑड नॅचरल नंबर, हे नॅचरल नंबर विचारले आहे पण ते फर्स्ट 10 ऑड नंबर विचारले आहे, ऑड म्हणजे इथे विषम संख्या आहे ती, तर ऑड नंबर फर्स्ट 10, तर सुरुवातीला येईल ऑड नंबर 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9, त्यानंतर 11, त्यानंतर 13, त्यानंतर 15, त्यानंतर 17, त्यानंतर 19, या नंबरची जर आपण ॲडिशन केली तर किती होणार आहे, किती येणार आहे 100, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, हाऊ मेनी प्राईम नंबर आर देअर फ्रॉम 100 to 110, तर हाऊ मेनी म्हणजे किती, प्राईम नंबर आर देअर फ्रॉम 100 to 110, तर 100 पासून तर 110 यापर्यंत येणारे प्राईम नंबर काढायचे आपल्याला, ते किती आहे ते आपल्याला नंबर रायटिंग करायचा आहे। आता प्राईम नंबर म्हणजे काय होते ते अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे, तर प्राईम नंबर म्हणजे होते की त्या नंबरला 1 आणि तो नंबर याशिवाय कोणत्याच नंबरने डिवाइड करता येत नाही, किंवा तो नंबर कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर। तर 100 पासनं फर्स्ट नंबर येतो प्राईम 101, त्यानंतर 103, त्यानंतर 107, त्यानंतर 109, हे झालेले आहे 4 प्राईम नंबर, म्हणून याचा ऑप्शन क्रमांक डी इज द राईट ॲन्सर, म्हणजेच 100 to 110 पर्यंत 4 प्राईम नंबर येणार आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 मध्ये द सम ऑफ ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 70 and 80 इज, म्हणजे 70 to 80 दरम्यान जे येणारे प्राईम नंबर आहे त्या प्राईम नंबरची आपल्याला सम करायची आहे, सम म्हणजे इथे ॲडिशन करायची आहे। तर अगोदर आपल्याला माहिती पाहिजे प्राईम नंबर म्हणजेच की तो नंबर कुठल्याच टेबलमध्ये यायला नको, तर 70 हा प्राईम नंबर नाही आहे, त्यानंतर आपल्याला 71 बघावं लागेल, 71 हा प्राईम नंबर आहे कारण की 71 हा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, त्यानंतर 72 पण नाही आहे, त्यानंतर 73 हा प्राईम नंबर आहे, त्यानंतर 74 पण नाही, 75 पण नाही, 76 पण नाही, त्यानंतर 79 हा एक प्राईम नंबर आहे। तर हे 3 प्राईम नंबर आलेले आहे, 3 प्राईम नंबर आले आहे 70 to 80 दरम्यान,
तर त्याची ॲडिशन 223 इज अ राईट ॲन्सर, ऑप्शन क्रमांक ए. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालील ऑप्शनमध्ये त्यांनी नंबर्सबद्दल स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजेच वाक्य दिलेलं आहे, ते तुम्हाला रीडिंग करून ओळखायचं आहे कुठलं राईट आहे ते. ओके, 0 इज अ ऑड नंबर. फर्स्ट म्हणतो की 0 हा ऑड नंबर आहे, पण 0 आपल्याला माहिती आहे 0 हा इवन नंबर आहे. 0, 2, 4, 6, 8 हे झालेले आहे इवन नंबर, आणि ऑड नंबर 1, 3, 5, 7, 9 हे झालेले आहे ऑड नंबर. म्हणून पहिलं जो ए नंबरचा स्टेटमेंट आहे त्याचं हे रॉंग आहे. ओके, त्यानंतर बी नंबर बघू. 0 इज अन इवन नंबर, 0 हा इवन नंबर आहे म्हणतो, तर करेक्ट आहे, कारण की 0 हा इवन नंबरच आहे. त्याचप्रमाणे आपण सी नंबरचं पण बघू. 0 इज अन प्राईम नंबर, 0 हा प्राईम नंबर आहे म्हणतो, तर हे ॲन्सर क्वेश्चन नंबर सी रॉंग आहे, कारण की स्मॉलेस्ट प्राईम नंबर हा आलेला आहे 2, म्हणून थर्ड नंबर म्हणजे सी नंबरचा ऑप्शन हे रॉंग आहे. क्वेश्चन नंबर त्यानंतर डीमध्ये 0 इज नायदर अन ऑड नंबर नॉर अन इवन नंबर. म्हणजेच डी ऑप्शनमध्ये सांगितलं आहे की 0 हा इवन पण नंबर नाही आणि ऑड नंबर पण नाही, म्हणून ऑप्शन डी हे पण रॉंग आहे. म्हणून करेक्ट ॲन्सर ऑप्शन क्रमांक बी, 0 इज अन इवन नंबर. ओके, आय होप यू विल अंडरस्टँड असाइनमेंट 1.3. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नवदेसंबंधी असणारे स्टुडंट त्यांना हा व्हिडिओ शेअर करावा. ओके, थँक्यू.